मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे ती एक चूक, लेखिका रुचा गांधी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी त्यावेळेस सह्याद्री व पश्चिम घाटातील एका छोट्या गावातील गडाच्या पायथ्याशी राहायचो. घर छोटे, कौलारू व वरती एक माळा अशी थोडक्यात घराची रचना होती. आजूबाजूला सर्वत्र मोकळे, रस्त्यावर एखादा विजेचा खांब होता. वरती पाहिले तर भव्य गड, हिरवी गर्द झाडी व डोळे दिपवून टाकणारा मनसोक्त दृश्य. मी व आईच घरी राहायचो. बाबा मुंबईला कामाला होते. आता जूनचा पहिला आठवडा होता. उन्हाळा संपून पावसाची नुकतीच सुरुवात झाली होती. माझ्या मावशीची मुलगी नूतन आमच्याकडे पावसाळ्यातील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी खास गावी आली होती. नूतन एकदम बिंदास्त धाडसी होती. 3-4 दिवस छान गेले. त्या दिवशी रविवार होता. माझ्या आईने नूतनला आवाज दिला. नूतन, काय ग मावशी, असे म्हणतच बाहेरून आत आली. काय ग, एवढं काय टक लावून बघत असतेस गडाकडे? अगं मावशी, मला सतत वाटतं हा गड बोलावतोय मला त्याच्याकडे. आपण जायचं का गडावर? नाही, हा पावसाळ्याचे दिवस आहेत, खूप घसरड झालेलं असतं म्हणून पावसाळ्यात जास्त पर्यटक पण येत नाहीत. अजिबात नाही जायचं. तेवढ्यात मी म्हणजे रघु म्हणालो. आई, मी निघतो. अरे ऐक ना, माझं एक काम कर. आई, मला वेळ नाही, तुझे तू कर ना, असे म्हणून मी निघालो. बरं ऐक ना नूतन, मला वानसामान आणायचं आहे, सगळं संपलं आहे, त्यामुळे मी पटकन घेऊन येते. तू थांबशील ना एकटी? अगं मावशी, मी आणते की? नको, खूप चालावं लागेल, पलीकडच्या गावात आहे. तू काहीतरी पुस्तक वगैरे वाचत बस, मी येतेच. हो मावशी, जा तू, असे म्हणून नूतनने घराचे दार लावून घेतले. नूतन घरात एकटीच होती. चला जरा वेळ पुस्तक वाचव्या म्हणून ती कॉटवर पुस्तक वाचत बसली. अचानक जोरात पाऊस सुरू झाला. ढगांच्या कडकडाटाने ती थोडी दचकलीच. बाहेर खिडकीतून एक कटाक्ष टाकला. एकसारखं आभाळ, कोसळणारा पाऊस, विजेचा लकलकाट आणि कौलारूवर पाणी पडण्याचा आवाज. एरवी न घाबरणाऱ्या नूतनला घरात एकदम भयान वाटायला लागलं. अरे देवा, मावशी तर छत्री न घेताच गेली आणि केवढा हा पाऊस बरसतोय, उशीर होणार बहुतेक तिला. आणि रघु पण पावसात अडकलेला दिसतोय. आता संध्याकाळ होत आली. पावसामुळे आधीच अंधार पसरला होता. त्यात आता गावातील वीज पण गेली होती. बापरे, नूतन मनातच म्हणाली. मावशीसोबत गेले असते तर बरं झालं असतं यार. तिने किचनमध्ये जाऊन कंदील शोधून तो पेटवला व म्हणाली, जाऊ देत, मावशी येईपर्यंत झोपूया, म्हणून कॉटवर अंग टाकले. तिला हळूहळू झोप येऊ लागली. तेच जोरात ढग गडगडले. जणू काही गडाचा काही भाग घरावर पडतोय की काय असे वाटू लागले. ती दचकून जागी झाली. तेच किचनमधून जोरजोरात भांडी पडल्याचा आवाज आला. तशी नूतन घाबरली. ती घाबरतच किचनमध्ये आली. किचनमध्ये कोणीच नव्हतं. मांजर वगैरे असेल, जाऊ देत, असे म्हणून ती परत हॉलमध्ये आली व खिडकीतून मावशी आली का बघत होती. तोच खिडकीची काच जोरात फुटली. तशी नूतन खूप घाबरली. बापरे, फोन पण नाही आहे करायला, मी माळ्यावर जाऊन बसते, म्हणजे मला भीती वाटणार नाही, म्हणून ती वळाली. तेच तिच्या हातातील कंदील खाली पडून अचानक फुटला. कसा पडला काय माहीत. ती आता चांगलीच घाबरली होती. जिन्यावरून कोणीतरी वरती जात आहे असं तिला वाटू लागलं. आपण तर एकटेच आहोत घरात, मग ही चाहूल कसली. ती वाट काढत धडपडत वरती माळ्यावर आली. एका कोपऱ्यात बसली होती. भयानक अंधार, पावसाच्या धारा, खिडकीतून डोंगरावरून येणारे धबधब्यासारखे
पांढरे शुभ्र पाण्याचे तुषार तिच्या चेहऱ्यावर उडत होते. बाहेरील मनमोहक दृश्य बघण्यासाठी उठली, पण तेच मनमोहक दृश्य तिचा घात करणार होते. खिडकीत पाऊस बघत उभी होती, तेच तिचे लक्ष सहज समोर गडाकडे गेले. माळावरील खिडकीतून गडाच्या मागच्या भागाचे दर्शन होई. गडावर काहीतरी होते, तिला स्पष्ट दिसेना. समोर फक्त पेटत्या मशाली होत्या, तिला काही कळेना, म्हणून ती अजून निरखून पाहू लागली. पहिली एक मोठी मशाल व त्या पाठीमागे 14-15 छोट्या मशाली. मशालीच्या फक्त अग्नी दिसत होत्या, पण माणसे सावली काहीच दिसत नव्हत्या. ते जोरात वीज कडाडली आणि तिने जे समोर पाहिलं तिचा विश्वासच बसेना. काळ्या आकृत्या एका मोठ्या आकृतीमागे मशाली हवेत तरंगत घेऊन चालले आहेत. ना त्या आकृतीला पाय ना हात, हे काय आहे? एवढा पाऊस पडतोय आणि मशाली विजत कशा नाहीत? ही काय जादू आहे? जाऊ देत, मला काय करायचंय? म्हणून ती तशीच ते दृश्य बघत बसली. काही वेळ असाच गेला, एव्हाना रात्रीचे 9 वाजले असतील. पावसाचा वेग थोडा कमी झाला होता. दारावर थाप पडली. नूतन, आम्ही आहोत. हे ऐकल्यावर नूतन पटकन खाली आली व तिने दार उघडले. तिची मावशी व रघु होता. माफ कर बाळा, खूप पाऊस होता बघ म्हणून अडकले. चल, मी पटकन काहीतरी खायला करते, असे ती वळणार तीच मावशी म्हणाली. काय ग नूतन, तुझं अंग एवढं बर्फासारखं गार का पडले? तशी नूतन गडबडली. आ, खिडकीत उभे होते ना, थंडी लागली असावी, असं म्हणून ती पटकन माळावर गेली. आता लाईट पण आली होती. सगळे जेवलो व वरती माळ्यावर झोपायला आलो. सर्वजण झोपी गेले. तेच आईचं लक्ष अचानक वरती फॅनवर गेलं. कंदिलाचा प्रकाश फॅनवर पडला होता आणि नूतनच्या जागी एका पुरुष माणसाची सावली होती. आईने पटकन नूतनकडे पाहिलं, ती झोपली होती. जाऊ दे, मला भास झाला बहुतेक, असे म्हणून ती झोपी गेली. साधारण रात्रीचे 2 वाजले असतील. मावशीला जाग आली. नूतन, तिचे लक्ष खिडकीकडे गेले. नूतन उभी होती. नूतन, चल झोपायला. नूतन काहीच प्रत्युत्तर देईना, म्हणून मावशीने तिला हात लावला. तशी तिने गरकन मान फिरवली. मावशी दूर भिंतीवर जाऊन आपटली. बापरे, काय करतेस नूतन? रघु म्हणाला. तशी तिने रघुची मानगुटी पकडली. घबरे, ती घोगऱ्या आवाजात बोलत होती. तो पुरुषी आवाज होता आणि अचानक ती बेशुद्ध होऊन पडली. दुसऱ्या दिवशी सकाळी डोळे उघडले. घरघर डोळे फिरवून सगळीकडे बघत होती. ती कोणाशी काहीच बोलत नव्हती. नूतन, तू आवरून घे, आई घाबरतच बोलली. दुपारी आई कामात व्यस्त होती. तोच भिंतीवर काहीतरी आपटल्याचा आवाज येऊ लागला. मी वाई धावतच माळावर आलो आणि बघतो तर नूतन स्वतःचे डोके जोरजोरात भिंतीवर आपटत होती. नूतन, काय करतेस? वेडी झाली का तू? ती स्वतःच्या कपाळावरील रक्त खात होती. तिला आईने हात लावला तर आई हवेत तरंगायला लागली व जोरात खाली आपटली आणि नूतन आमच्याकडे रक्ताळलेल्या डोळ्यांनी बघू लागली व मोठमोठ्याने हसत होती. आमच्या काळजात धस झाले. हिला एका रात्रीत झाले तरी काय? ती माळ्यावर बसली होती. रात्री जेवायला पण नूतन खाली आली नाही. आम्ही रात्री झोपलो होतो. तोच कसला तरी जळका व मेलेल्या प्रेतासारखा वास घरभर सुटला. आईने लाईट लावून सगळीकडे पाहिले, पण काहीच दिसेना, म्हणून तिने घराचे दार उघडले. तसा भस्कन धूर नाकात शिरला. काय आहे, कोण इतक्या रात्री काय जाळत आहे बघायला बाहेर गेली. तर नूतन कोण्या एका कुत्र्याचे मुंडके हातात धरून तिथेच डोके भाजून खात होती. हे बघून माझी आई हादरूनच गेली. नक्कीच हिला बाहेरचं लागीर झालंय. ती घाबरून काहीच न बोलता घरात आली व गुपचूप झोपली. आता नूतनच्या समोर जायची पण भीती वाटू लागली होती. तोच आईची चादर हळूहळू बाजूला झाली. समोर नूतन होती. तिच्या हातात अर्धवट खाल्लेलं मुंडकं होतं. तुम्ही पण खा की, असा पुरुषी मधी स्त्रीचा आवाज होता. तोच आईचे लक्ष समोर भिंतीवर गेले.
जिथे कंदिलाचा प्रकाश पडत होता, सुधाच्या जागी फक्त पुरुषी सावली दिसत होती। हातात कोयता होता। बापरे, आईने डोळे गच्च मिटून घेतले। ओरडण्यासाठी घशातून आवाज पण निघेना। ते काही नाही, उद्या सकाळीच मांत्रिकाला बोलावते। ही माझी नूतन नाही, हिला कोणीतरी झपाटले आहे। सकाळ झाली। हे रघु, उठ पटकन, जा पलीकडच्या गावात मांत्रिक आहे, त्याला बोलावून आण। त्याने मांत्रिकाला बोलावून आणले। तसे मीवा आईने नूतनला मध्यभागी बसवले। मांत्रिकाने तिच्या भोवती रिंगण केले। तशी ती हातपाय आपटू लागली, जोरजोरात रडू लागली। जसे मांत्रिक म्हणू लागला, तसे त्या देहाचे भयानक रूप समोर येऊ लागले। फुटलेला चेहरा, रक्ताळलेले मांस, बुबुळ नसलेले डोळे, हातापायाचे तुकडे झालेले, हे सर्व बघून आम्ही दोघे कापू लागलो। बापरे, तिथे नूतन नव्हतीच, तिथे फक्त तिची आकृती होती। आई ओरडली, मांत्रिक बुवा, आमची नूतन कुठे आहे? तुम्ही काय केलं हे? आई रडू लागली। तेच गावातील 10 ते 12 पोरं काहीतरी पोत्यात घालून घेऊन आली होती। हे काय आहे, निघा आताच इथून, पोरं म्हणाली। रघुदादा, अरे नूतनताईचं प्रेत आहे। ते ऐकून आमच्या पायाखालची जमीन सरकली। काय बोलतोयस तू, वेडा आहेस का? काकू, आम्ही आता गडावर गेलतो पाऊस उघडला म्हणून, तर आम्हाला ही दरीत पडलेली दिसली, आम्ही तिला पटकन उचलून आणले। हे ऐकून आईने हंबरडा फोडला। हे सगळं कसं शक्य आहे? माझी नूतन कधी गडावर गेलीच नाही। मग मांत्रिकाचे ते तंत्रमंत्र चालू होते। तो आत्मा मोठ्याने हसत होता। त्या मांत्रिकाने त्याला बंदिस्त केले। तसे ते आत्मारूपी नूतन ते शरीर पण हवेत गायब झाले। राहिली ती फक्त नूतनची रक्ताने माखलेली बॉडी। आम्हाला काहीच समजेना, हे कसं शक्य आहे? मांत्रिकाने डोळे मिटले व दिव्य शक्तीने त्याला जे काय दिसले ते खरंच भयंकर होते। मांत्रिक बोलू लागला। परवा पौर्णिमा होती, घरात कोणी नव्हतं, नूतन एकटी घरात होती। कदाचित हाच डाव असेल त्याचा। तिने माळ्यावरील खिडकीतून वेताळाची यात्रा पाहिली। तशी ती अचानक झपाटल्यासारखी गडावर गेली व वेताळाने डाव साधला, तिला जोरात धक्का दिला व ती दरीत पडली। तिचा जागीच कपाळमोक्ष झाला। वेताळ्यांना त्यांचा बळी मिळाला होता। तिच्या मृत्यूनंतर तिच्या आत्म्यात प्रवेश करून थोडक्यात तिचे खोटे रूप धारण करून तिचे शव तिथेच सोडून त्याने तुमच्या घरात प्रवेश केला। त्याला तुम्हालाही संपवायचे होते, पण तुम्ही वाचलात। वेताळांची यात्रा कधीच पाहायची नसते। तिच्या याच चुकीमुळे ती आज मृत्यू पावली। हे ऐकून आईला खूप धक्का बसला। म्हणजे आमच्यासोबत एक वेताळ राहत होता? बापरे, आणि नूतन गेली याचे मोठे दुःख होते। एवढे बोलून मांत्रिक निघून गेला। नूतनच्या खिडकीत पाहण्याच्या एका चुकीने तिचे आयुष्य संपवले होते। गावाकडे पावसाळ्यातील दृश्य पाहायला आलेली मुलगी आज कायमची निसर्गात विलीन झाली। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल। त्यामुळे नक्की लाईक करा। आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।